राष्ट्रवादीमध्ये कायदेशीर लढाई अखेर सुरू झाली आहे. शरद पवार गटाची निवडणूक आयोगात 3000 प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आलेत. अजित पवार गटाकडून 5000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. राष्ट्रवादीमध्ये अखेर आता कायदेशीर लढाई ही पाहायला मिळते. आधी न्यायालयीन लढाई लढणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं, मात्र आता कायदेशीर लढाईला सुरुवात झालेली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन्हींनीही निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत आणि त्यानुसार आता निवडणूक आयोग पुढचा निर्णय घेणार आहे. 100 रुपयांच्या स्टॅम्पवर ही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलं. राष्ट्रवादीमध्ये अखेर कायदेशीर लढाई सुरू झाली. शरद पवार गटाची निवडणूक आयोगात 3000 प्रतिज्ञापत्रे यावेळी सादर करण्यात आली. निवडणूक आयोग आता याकडे कसं पाहतोय, याबाबतचा काय निर्णय देतोय हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीवर दावा करण्यासाठीची ही पावलं उचलली गेलेली आहेत आणि हा सगळा वाद आता निवडणूक आयोग त्यानंतर न्यायालय असा जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही प्रतिज्ञापत्र काल भरून घेण्यात आली होती. काल दोन्ही गटांच्या बैठका झाल्या, त्या ठिकाणी ही प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आली होती. शरद पवार गटाकडून 3000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत, तर अजित पवार गटाकडून 5000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत.